आज आपण निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेशीय आलेखांशी संबंधित आणखी काही उदाहरणे पाहू अमिनाच्या शहराचा नकाशा खाली दिलेला आहे समजा एक्स अक्ष आडवा रस्ता दर्शवितो आणि वाय अक्ष उभा रस्ता दर्शवितो आणि अमिना यांच्या छेदबिंदूंवर उभी आहे नकाशा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या निर्देशक पद्धतीमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम अमिनाचे स्थान कसे दर्शवले जाईल अमिनाचे स्थान एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक शून्यद्वारे दर्शवले जाऊ शकते म्हणून तिचे स्थान शून्य शून्य असेल आपण याला आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन म्हणू शकतो जर अमिनाला निर्देशक पद्धतीमध्ये टपाल कार्यालयाचे स्थान सांगायचे असेल तर ती हे कसे सांगू शकेल टपाल कार्यालयाचे स्थान एक्स निर्देशक एक, एक, एक आणि वाय निर्देशक दोन पूर्णांक पाच द्वारे दर्शविले जाऊ शकते म्हणून टपाल कार्यालयाचे स्थान एक दोन पूर्णांक पाच अशा प्रकारे दर्शवले जाईल निर्देशक तीन पाच आणि दोन चार कोणत्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात निर्देशक तीन पाच मध्ये संख्या तीन एक्स निर्देशक आहे आणि संख्या पाच वाय निर्देशक आहे निर्देशक तीन पाच कोणत्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात हे आपण सांगू शकता का विचार करा चला आम्ही सांगतो एक्स निर्देशक तीन आपल्याला सांगते की आपल्याला एक्स अक्षावर तीन एकक म्हणजे येथे तीन किलोमीटर चालायचे आहे त्याचप्रमाणे वाय निर्देशक पाच आपल्याला वाय अक्षावर पाच किलोमीटर चालायचे आहे अशा प्रकारे निर्देशक तीन पाच येथे आपल्याला किराणा मालाच्या दुकानाचे स्थान सांगतात त्याचप्रमाणे निर्देशक दोन चार मध्ये संख्या दोन एक्स निर्देशक आहे आणि संख्या चार वाय निर्देशक आहे निर्देशक दोन चार रेल्वे स्थानक दर्शवितात भाजी मंडईचे स्थान निर्देशक रूपात कसे दर्शवले जाईल भाजी मंडईचे स्थान एक्स निर्देशक एक आणि वाय निर्देशक तीन पूर्णांक पाच द्वारे दर्शवले जाऊ शकते म्हणून भाजी मंडईचे स्थान एक तीन पूर्णांक पाच अशा प्रकारे दर्शवले जाईल पुढील उदाहरण जर निर्देशक एक्स निर्देशकाच्या तीन पट असेल तर एक सारणी बनवा आणि त्यासाठी एक रेषालेख काढा प्राप्त आलेख एक रेषीय आलेख म्हणजे लिनियर ग्राफ आहे का चला चल वाय सह वाय निर्देशक आणि चल एक्स सह एक्स निर्देशक दर्शवू आपल्याला सांगितले आहे की वाय निर्देशक हे एक्स निर्देशकाच्या तीन पट आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की वाय बरोबर तीन गुणिले एक्स वाय बरोबर तीन एक्स आहे चला यातून एक सारणी बनवूया जर आपण एक्सचे मूल्य शून्य घेतले तर वायचे मूल्य तीन गुणिले शून्य बरोबर शून्य असेल जर आपण एक्सचे मूल्य एक घेतले तर वायचे मूल्य तीन गुणिले एक बरोबर तीन असेल त्याचप्रमाणे जर एक्सचे मूल्य दोन घेतले तर वायचे मूल्य तीन गुणिले दोन बरोबर सहा असेल त्याचप्रमाणे एक्सच्या भिन्न मूल्यांसाठी वायचे मूल्य शोधत जाऊ आता आपण ही सारणी वापरून रेषालेख तयार करू आपण चौरस कागदावर आडवी रेषा एक्साक्ष आणि उभी रेषा वाय अक्ष काढू आपण एक्साक्षावर चल एक्स आणि वाय अक्षावर चल वाय दाखवू एक्साक्षासाठी प्रमाण एक एकक एक बरोबर एक असेल आणि वाय अक्षासाठी प्रमाण एक एकक बरोबर तीन घेऊ वायचे सर्वात मोठे मूल्य बारा आहे म्हणून आपण वाय अक्षावर संख्या पंधरापर्यंत घेऊ आता आपण प्रमाणानुसार बिंदूंचे स्थान जाणून घेऊ जेव्हा चल एक्सचे मूल्य शून्य असेल तर चल वायचे मूल्य देखील शून्य असेल म्हणजे पहिल्या स्थितीत एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक हे शून्य असेल तर आपण आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन जागी बिंदू काढू जेव्हा चल एक्सचे मूल्य एक्स असेल तर चल वायचे मूल्य तीन असेल तर आपण अक्षापासून एक, एक एकक उजवीकडे आणि नंतर एक एकक वरच्या दिशेने चालत जाऊ आता या ठिकाणी एक बिंदू चिन्हांकित करू हा बिंदू निर्देशांक आहे एक तीन त्याचप्रमाणे आपण एक्साक्षावरून दोन एकक उजवीकडे आणि नंतर दोन एकक वरच्या बाजूला चालू आता या ठिकाणी आपण एक बिंदू म्हणजे निर्देशक चिन्हांकित करू दोन सहा यानंतर आपण निर्देशक तीन नऊ आणि चार बारा देखील चिन्हांकित करू आता आपण सर्व बिंदू रेषाखंडांनी जोडू आपण चल एक्सच्या विविध मूल्य रेषालेखाच्या रूपात प्रदर्शित केल्या आहेत आपण पाहू शकतो की प्राप्त केलेले सर्व रेषाखंड एकाच रेषेचा भाग आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की हा एक रेषीय आलेख आहे आज आपण पाहिली निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेषीय आलेखांशी संबंधित आणखी काही उदाहरणे